घाट नांदू क्षेत्र के लिम गांव बरदापुर समेत कुछ गांव के लंपी सदृश रोग के दो जानवर पाए गए हैं, जिसके चलते इस क्षेत्र के लगभग सभी गांव के गाय एवं बैलों को लंबी रोग प्रतिबंधन टीका लगवाने का काम शुरू है। डॉक्टरों द्वारा गाय और बैल को बांधने जाने वाली जगह को साफ सुथरा रखने की सलाह भी नागरिकों को दी जा रही है। घाट नांदूर क्षेत्र के सभी गांव में जाकर इन जानवरों का टीकाकरण किया जा रहा है। दोन संशयित आढळले होते लंपी सदृश आजाराचे, तर काल त्यांना ते कन्फर्मेशनसाठी वरून पाठवून कन्फर्मेशन आल्यानंतर तात्काळ लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे। तरी सर्व पशुपालकांना मी आवाहन करते की आपल्या लिमगाव बर्दापूर आणि कदाच मध्ये दो पेशंट आढळलेले आहेत, तरी सगळ्या पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यायची। आम्ही तर आहेत, लसीकरण करतोय, उपचार करतोय, पण त्यांनी गोठा माझा गोठा माझी जबाबदारी घेऊन सर्व गोठे फवारणी करून घ्यावी, जेणेकरून गोठ्यामध्ये गोमाशी मच्छर वगैरे राहणार नाही आहेत। त्याच्यानंतर कुठलाही जर आजार लसीकरणासाठी आम्हाला साथ द्यावी, म्हणजे जास्तीत जास्त पशुपालकांनी लसीकरण करून घ्यावे आणि कुठलाही घाबरून न जाता जर कुठलाही पेशंट आढळला तर तात्काळ आम्हाला संपर्क साधा। आप देख रहे हैं सक्षम न्यूज इंडिया, सबसे पहले सबसे तेज।